शेती मित्राला आपण सुरुवात करतोय कपाशी सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकांपासून आता अर्क आणि ज्यूस निर्मिती झालेली आहे। कपाशी सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकांपासून जळगाव येथील सेंद्रिय उत्पादक भीमराव पाटील यांनी अर्क आणि ज्यूस निर्मिती केली। व्यावसायिक पद्धतीने त्यांनी याकडे पाहिलं नसलं तरी बाजारपेठ मिळवण्याचे प्रयत्न मात्र त्यांचे सुरू आहे। या प्रयत्नांना यशही येऊ लागले। अंबाडीचे आयुर्वेदिक महत्व खूप आहे। त्वचा शारीरिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी या ज्यूसचा उपयोग होतो। विशेषतः पोटाच्या विकारासाठी तो चांगला असल्याचं वाडवडील मंडळीचा अनुभव आहे। अंबाडीची लागवड जून महिन्यात पावसाच्या ओलीवर करीत असतात, त्यासाठी देव अंबाडीचे बियाणे वापरले जाते। नोव्हेंबर डिसेंबर महिन्याच्या सुमारास अंबाडीची फुले काढण्यायोग्य होतात। एकीकडे कांद्याची आवक वाढत असल्याने बाजारपेठेतील दरही घसरू लागले। हवामान विभागाच्या अंदाजानुसार झालेल्या पावसामुळे कांद्याचं नुकसान होत आहे आणि कांदा नासण्याची भीती सुद्धा व्यक्त होते। हातातोंडाशी आलेला कांद्याचा घास हा हिरावून घेतला जाण्याची शक्यता जास्त आहे। द्राक्ष बागांचंही पावसामुळे नुकसान झालंय। रब्बी पिकांची तीच अवस्था झाली आहे। कितीही नियोजन केले तरी निसर्ग तोंडचा घास हिसकावतोच आहे। रब्बी पिकांचं फळबागांचं नुकसान आणि खरीपाप्रमाणेच रब्बी हंगामातही निसर्गाचा लहरीपणा अजूनही कायम आहे। औरंगाबाद कृषी विभागाने जाहीर केलेल्या उत्पादकतेमुळे खरेदी केंद्रावर किती शेतमालाची खरेदी करून घ्यावायचे हे ठरवले जाते। गत आठवड्यात कृषी विभागाने हरभरा या रब्बी हंगामातील मुख्य पिकांची उत्पादकता जाहीर केली। यंदाच्या पोषक वातावरणामुळे उत्पादन अधिक होणार हे स्पष्ट आहे। असं असताना देखील मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उत्पादकता ही कमी ठरवण्यात आली, त्यामुळे उत्पादकतेनुसार आता खरेदी केंद्रावर माल स्वीकारला जाणार आहे। वातावरणातील बदल आणि बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात तब्बल 2 क्विंटलची घट झाली आहे। प्रत्यक्षात 2 क्विंटल 60 किलो एवढेच उत्पादन झाले। घटत्या उत्पादनाबरोबरच कापसाचं क्षेत्रही राज्यातलं कमी झालं। कापसासाठी प्रतिकूल परिस्थिती आणि हंगामाच्या अंतिम टप्प्यात झालेल्या पावसामुळेच हा परिणाम झाल्याचं कृषी विभागानं या अवकाळी पावसाच्या संदर्भामध्ये सांगितलं आहे। खरीप हंगामातील कापूस असं एकच पीक होतं ज्याचं उत्पादन हे चांगल्या पद्धतीनं घेतलं जायचं, मात्र अवकाळी पावसामुळे या पिकांवरही संकट निर्माण झालेलं आहे। शेतकरी आणि ग्राहक यांच्यामधील अंतर कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत। यामध्ये आता भारतीय कृषी संशोधन संस्थेनं पुसा उपक्रम सुरू केला। हा उपक्रम राबवण्यासाठी 2 एकर परिसरात कृषी हॉट विकसित केलं जाणार आहे। भारतीय कृषी संशोधन संस्थेनं भाताच्या पेंढ्या जाळण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी विकसित केलेल्या पुसा डिस्ट्रिस्टर या बुरशीजन्य कन्सोर्टियमचं उत्पादन आता खासगी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर करते। रशिया युक्रेन युद्धामुळे या देशातून युरोप आणि आफ्रिकेत होणारी गहू आणि अन्नधान्य निर्यात ठप्प झाल्या। यामुळे पर्याय म्हणून भारतातील गहू खरेदीसाठी मागणी वाढते। अलीकडील काही दिवसांमध्ये हे चित्र स्पष्ट होते। रशिया युक्रेन संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गहू खाद्यतेलाचे दर गगनाला भिडलेत। यामुळे जगात धान्य उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर बसलेल्या भारताकडे आता गहू खरेदीदार आकर्षित झाल्याची माहिती पुढे येत आहे। युद्धामुळे काळ्या समुद्रातून होणारी धान्य पुरवठ्याची वाहतूक थांबली आहे। उन्हाळी हंगामातील पिकेही पाण्यावरच अवलंबून असतात। रब्बी आणि खरीप हंगामाच्या तुलनेत अधिकचं पाणी हे उन्हाळी हंगामातच लागतं, त्यामुळे पाऊस जर सरासरीपेक्षा अधिकचा झाला तर शेतकऱ्यांचे प्रश्न मिटतात। मात्र पाऊसच होऊन उपयोग नाही तर उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन होणंही तेवढंच गरजेचं आहे। त्यामुळे उन्हाळी हंगामात उत्पादन घेण्यापूर्वीच आपल्याकडे किती पाणी उपलब्ध आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेला राज्यातील महसूल आणि कृषी विभागातील मतभेदांमुळे खीळ बसली आहे। ही योजना केंद्राची असली तरी स्थानिक पातळीवर या दोन्ही विभागांना योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणं गरजेचं असताना राज्यातील तब्बल 8,53,000 शेतकरी केवळ तपशिलातील त्रुटीमुळे योजनेपासून वंचित राहिले, त्यामुळे 11वा हप्ता खात्यावर जमा होण्यापूर्वी या त्रुटी दूर करण्याचे आदेश केंद्रानं दिले। 25 मार्च रोजी राज्यभर शिबिरे राबवून शेतकऱ्यांच्या त्रुटी जाणून घेतल्या जाणार आहे, तर 31 मार्च पर्यंत हे काम महसूल विभागाला राज्यामध्ये पूर्ण करावं लागणार आहे। वीज बिलात 50% माफीसाठी आता केवळ 22 दिवस उरलेले आहेत। एकीकडे कृषी पंपाच्या
थकबाकीवरून रणकंदन सुरू असलं तरी दुसरीकडे महावितरणच्या योजनेत सहभागी होऊन शेतकरी हे कृषी पंपाचं वीज बिल कोरे करू शकणार आहेत. वीज बिलात 50% माफीसाठी आता केवळ 22 दिवस उरलेत. शेतकऱ्यांनी थकीत बिलांपोटी 50% रक्कम अदा केल्यास उर्वरित 50% माफी ही होणारच आहे. एकीकडे कृषी पंपाच्या थकबाकीवरून रणकंदन सुरू असलं तरी दुसरीकडे महावितरणच्या योजनेत सहभागी होऊन शेतकरी हे कृषी पंपाचं वीज बिल कोरे करू शकणार. देशी कोंबड्यांना आणि त्यांच्या अंड्यांना ग्राहकाकडून अतिशय चांगली मागणी असल्याचं दिसून येतं. सातारा जिल्ह्यात परसबागेतील देशी तसंच गिरिराज या कोंबडी पालनाला चालना देण्याच्या दृष्टीनं आत्मा सातारनं लाभार्थी महिलांशी चर्चा करून हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सातारच्या प्राप्त अनुदानातून राबवण्यासाठी प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला. प्रकल्पामध्ये प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक याबाबतचा समावेश करण्यात आलेला आहे. शेती मित्र मध्ये इथे थांबतोय. आपण पाहत राहा जय महाराष्ट्र.